विशाळगडमधील दंगल पूर्वनियोजित होती, अशा पद्धतीनं वारंवार दंगली घडवून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. पोलिसांनी दंगलखोरांना त्याचवेळी का रोखलं नाही, त्यांना अभय का दिलं असा सवाल उपस्थित करत गजापूरमधील दंगलीला अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी केली आहे. त्याबद्दलचं निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना देण्यात आलं. विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यातून मुस्लिम समाजाच्या घरांची दुकानांची तोडफोड झाली. वास्तविक या आंदोलनाचं नेतृत्व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं, पण पोलिसांनी गुन्हे दाखल करताना संभाजीराजेंना क्लीन चिट दिली आहे. त्यानंतर या दंगलीला अप्रत्यक्षरित्या पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. इंडिया आघाडीच्या सदस्यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेतली. आरके पवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, प्राध्यापक अनिल घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी विचार पुसण्याचा प्रयत्न होतोय, जिल्ह्यात वारंवार जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय, पण दंगलखोरांवर कठोर कलमं लावली जात नाहीत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडवल्या जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या सदस्यांनी केला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, कॉम्रेड दिलीप पवार, आपचे संदीप देसाई, गणी आजरेकर, अशोक भंडारी, किसन कल्याणकर, जाफर बाबा सय्यद यांच्यासह इंडिया आघाडीचे सदस्य उपस्थित होते.